गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनेक वेगवेगळ्या घटना राज्यातीलच नव्हे तर अवघ्या देशातील जनतेने पाहिल्या. त्यातील काही घडामोडी यशस्वी ठरल्या तर काही यशस्वी ठरत आहे, तर काही यशस्वी ठरल्याचा आव्हानात आहे. या सर्व घटनांपैकी सर्वात मोठी आणि राज्याच्या व देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी घटना म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना. यात उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत 25 वर्ष जुने एपिसोड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा केला आणि यानंतर राज्यातील राजकारण पूर्णच बदलले. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महाविकास आघाडीतच बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. नमस्कार, मी कोमल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यातील जनतेने शिवसेना भाजपा महायुतीला कौल दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भाजपसोबत 25 वर्ष जुनी नैसर्गिक युती तोडून तत्व व हिंदू विरोधी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत घरोबा करत महाविकास आघाडी जन्माला घातली. या महाविकास आघाडीच्या जन्मानंतर उद्धव ठाकरे यांनाच राज्याचा मुख्यमंत्री करण्यात आलं. त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळलं, तेही घरात बसून. यानंतर एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग निवडत उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि आपला नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने रडत पडत कसं तरी जागा वाटप केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद दररोज चव्हाट्यावर येत आहे. विदर्भातील जागा वाटपावरून चर्चेदरम्यान महाविकास आघाडीतील मत भिन्नता उघड झाली. फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले महाविकास आघाडीचे लोक आता एकमेकांवरच कुरघोड्या करायला लागले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते सक्षम नाहीत असं म्हणत उबाटा गटाच्या संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच इतकंच नाही तर नाना पटोले हे बैठकीत असतील तर आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला जाणार नाही अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. त्यावरून काँग्रेस आणि नाना पटोले यांनीही पलटवार करत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना जुमानत नसतील, संजय राऊत काय म्हणतात यांच्याशी आम्हाला काही घेणे देणं नाही असं म्हणत ठाकरे गटावर टीका केली. विशेष म्हणजे ते वक्तव्य करताना त्यांच्या अगदी उजव्या हाताला शिवसेनेचे खासदार अनिल देसाई बसलेले होते. मात्र त्यांनाही न जुमानता नाना पटोले यांनी भर मीडिया समोर हे वक्तव्य केलं. यामुळे महाविकास आघाडीतील वाद आणखीनच चव्हाट्यावर आला आहे. आता जागा वाटप सुरू झाले असून अवघ्या काही दिवसात अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही संपणार आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील तसेच राज्यातील जागा वाटपावरून हमरी तुमरीवर आले आहेत. या वादावर पडदा टाकण्यासाठी आता शरद पवारांपासून महाविकास आघाडीचे इतर नेते प्रयत्न करीत आहे. मात्र चुकूनही महाविकास आघाडी सत्तेत आली तर सत्तेची मलाई खाण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जातील हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांनी विचारांशी काडीमोडी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र हा महाविकास आघाडीचा प्रयोग आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस जास्त जागा लढविण्यावर प्रयत्नशील आहे. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकत असल्याचं दिसून आलं आहे. आता तर नाना पटोले आणि संजय राऊत हे सरळ सरळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळं अवघ्या काही दिवसांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी जागा वाटपावरून पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच सत्तेसाठी आणि मलाई खाण्यासाठी एकत्र आलेली महाविकास आघाडी जागा वाटप कशा प्रकारे करेल यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र सत्तेसाठी आणि मलाई खाण्यासाठी महाविकास आघाडी कुठल्याही थराला जाऊ शकते हे मात्र यावरून स्पष्ट होत आहे. एकूणच राज्याला भ्रष्टाचाराच्या आणि समस्यांच्या खाईत लोटण्यापासून वाचवायचं असेल आणि विकास घडवून आणायचा असेल तर भाजपा महायुतीला निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा चुकूनही महाविकास आघाडी सत्तेत आली तर याची 5 वर्ष आपापसातील भांडण मिटवण्यातच जातील. यात राज्यातील जनता मात्र वाऱ्यावर सोडली जाईल. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.